आणि खराब चेंडूचा कर्पूर समाचार घ्यायचा असतो. अतिशय चांगला चेंडू टाकला होता, अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये कुठल्याही प्रकारची संधी नव्हती या चेंडूवर धाव घेण्यासाठी सई याच्याकडे. या इथे फटका खेळले आहेत, बघूया फटका हवेमध्ये. आणि इथे अगदी शिमारशीच्या बाहेर चेंडू घेऊन गेले होते महेश. महेश आणि राजा आहेत दोन शतरक्षक या आपण पाहतोय शिमारशीच्या बाहेर. आणि ते चौकार आलेले आहे, पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर चौकार. चांगली सुरुवात आहे आज स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली. इथे देखील चांगला फटका आपण पाहतोय, अगदी गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून फटका खेळले होते वाईडिश लॉंग ऑन. मरोई दिवे संघ आपण देखील कुठे जाऊ नका, यानंतर आपली लगेच पुढील मॅच होईल छत्रपती शिवाजी महाराज वडनगर संघाविरुद्ध. या इथे अगदी पुन्हा एकदा चांगल्या धावा येतील, सलग तीन चेंडू मध्ये तीन चौकार. काल गणेश किनी यांनी चौथ्यावर माणकुली बी संघाकडून खेळताना चार चेंडू मध्ये चार मारले होते. वीर तानाजी दापोडे संघाच्या अगेन्स्ट, त्यानंतर मदन यांनी अगदी धुव्वाधार फलंदाजी केली होती चौथ्यावर माणकुली बी संघाच्या अगेन्स्ट. धावसंख्या झाली ती 12. पहिला चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर मात्र चौकारांची आतिषबाजी. बघा सलग चार चेंडूवर चार, अगदी 16 धावा चार चेंडू मध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष. संदेश पाटील याच्यावर आक्रमण. नाही अगदी दोन्ही खेळाडू एकाच ताकदीचे आहेत, एका बाजूला साई तर दुसऱ्या बाजूला आहे संदेश. या इथे फटका फसलाय, बघूया उंची जास्त लांबी कमी. आणि दोन धावा इथे पूर्ण केलेत. आणि इथे फलंदाज बाला धावचित. धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-18 धावा. आणि अगदी 18-18 धावा साईच्या बॅटमधून आलेले आहेत. पहिला चेंडू डॉट गेला आणि त्यानंतरच्या 5 चेंडूवर 18 धावा. पुन्हा एकदा सर्व केदारसिंग उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी आणि खास करून आज कशिली संघासाठी ऑल द बेस्ट केलं जातं. निखिलजी तरे आणि त्याचबरोबर परेश तरे आणि साजन भोईर या सर्वांच्या माध्यमातून ऑर्गनाइज कमिटी खास करून दीपकजी भोईर संतोष पाटील अदर्स टीम बंदरामध्ये काल्लेर यांना ऑल द बेस्ट केलं जातं. आणि त्याचबरोबर स्वराज्य कशेळी या संघाला ऑल द बेस्ट केलं जातं. निखिलजी तरे आणि परेश तरे, धन्यवाद परेश, धन्यवाद निखिल. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीतील राजा. मागच्या सामन्यामध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली होती.
फक्त दोन धावा खर्च केल्या होत्या। बघूया या सामन्यातून कशा प्रकारे गोलंदाजी करेल। समोर फलंदाज आहे महेश, महेश तरे आहेत। राजा राउंड द विकेट, पहिला चेंडू अगदी पुढे होऊन खेळलेत। बघूया ऑन साइड वरून चेंडूला उचललाय, एकच धाव येईल। एका धावीने संघाची धावसंख्या झाली ते 19, 7 चेंडू मध्ये 19। या इथे चांगल्या चेंडूच्या हाताने अगदी या खेळपट्टीचा चांगला अंदाज बांधलेला आहे राजा यांनी। अगदी पहिल्या सामन्यातून देखील मिरस्फोर्ट बोर्डी संघासमोर फक्त दोन धावा दिल्या होत्या आणि एक विकेट देखील घेतली होती। इथे देखील पहिल्या दोन मध्ये फक्त एक धाव दिलेली आहे। साई याच्यासाठी अगदी हलक्या हाताने चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून खेळलेत। अजित गोरटकर चेंडूला उचलून फेकी करतोय। धावसंख्या 20। इथे बोटांची जादू, अगदी स्विंग अँड मिस, फिरकी गोलंदाज आहे। चांगली गोलंदाजी राजा याच्याकडून। या स्पर्धेमध्ये अगदी नावाला साजेशी गोलंदाजी करतोय। डॉट चेंडू ना, अगदी स्लोवर गोलंदाज भरपूर या खेळपट्टीचा फायदा घेतलेला आहे। कारण की काल दामोदर यांनी देखील ज्ञानेश्वर टेंभुर्कर संघाकडून चांगली गोलंदाजी केली। आज सतीश आणि राजा यांची गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते। दोन धावा इथे कंप्लीट केलेले आहेत। धावसंख्या झाली ती 22। मग आतापर्यंत या स्पर्धेचे 11 चेंडू राजा यांनी टाकलेले आहेत आणि धावा फक्त खर्च केले 6, एक फलंदाज बाद। पुढील दोन संघांनी नाणेफेकीसाठी तयारीत राहायचंय। छत्रपती शिवाजी महाराज वडून अवघार आणि मरवई स्पोर्ट दिवे चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच पुढील दोन्ही संघादरम्यान नाणेफेक उडवली जाईल। त्या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संघाने तयारीत राहायचंय। इथे पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला उचललाय। बघा इथे धाव घेता आली असती, जर कॉलिंग झाली असती तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज महेश आणि साई याच्यामध्ये ताळमेळ पाहायला मिळाला होता। इथं दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या झाली ती 23। 11.50 च्या सरासरीनं दोन षटकांच्या समाप्तीनंतर 1-23 धावा। पुढील दोन्ही संघाच्या संघनिकांनी तयारीत राहायचंय। मरोई स्पोर्ट दिवे आणि छत्रपती शिवाजी वडून अवघार। चला वेलकमिंग आहे, प्लीज ड्रिंक्स ब्रेक लगेच आपल्याला संपवायचंय।
तर निश्चितच अगदी स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली संघासाठी अगदी त्या संघाची हेवन जोडी संतोष म्हात्रे आणि गणेश तरे यांनी या संघासाठी ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद संतोषजी म्हात्रे आणि गणेशजी तरे या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सध्या युट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत हेवन जोडी कशिली गावची आणि त्यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत. दुसरे धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. आणि सायनाजी पाटील यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. कशील गावचे संरक्षण मंत्री अगदी त्यांना साईनाथ भाऊ यांना अगदी संरक्षण मंत्री म्हणून बघा ओळखलं जाते. अगदी एवन जोडीच्या जोडीलाच मला वाटतं ते मॅच पाहतात. विनोद दादा पाटील स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी या संघाचे खेळाडू विनोददादा पाटील यांनी देखील आपल्या घरच्या लाडक्या संघासाठी ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद योगेशजी पाटील आणि विनोददादा पाटील स्वर्गीय नंदकिशोर खारबाव यांनी बी संघाचे कर्ता धरत आहेत. बघा आमच्या समोरच्या कक्षामध्ये ज्या खेळाडूचा अथवा मान्यवराचा कोणाचा मोबाईल विसरला असाल तर आपण मोबाईल घेऊन जायचंय. ऋषी भोईर आमचे कॅमेरामॅन धन्यवाद. अतिशय चांगला चेंडू होता. बघा इष्टरक्षक देखील बीट झाले फलंदाज देखील बीट झाले होते. एक धाव इथे आलेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 27. इथे चेंडूला खोदून काढलेले बघूया. कुठलाही शत्ररक्षक नाहीये. अगदी काऊ कॉर्नर रिजन वरून चेंडू 4 धावांसाठी महेशांच्या बॅट मधून फ्लाय होतोय आणि 4 धावीने संघाची धावसंख्या झाली ती 31. बघा स्ट्राईक रोटेट झाली आणि चौकार आला. म्हणून क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्ही जेवढे चुका कराल तेवढ्या संघासाठी ते घातक ठरू शकतील. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 धावसंख्या गोलंदाज अशोक या इथे चांगला फटका आणि 1 बाउन्स हा चेंडू देखील जाईल शिमारीच्या बाहेर. 4 धावांसाठी येते चौकार आणि धावसंख्या झाली ती 35. अगदी चांगली टोटल नाही. अगदी आज गणपती भोईर यांचा संघ ऑल इज वेल आहे. 18 मध्ये 35 बनवल्यात. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चौथा षटक घेऊन येतोय कुमार. बघूया कुमार साई आला कशा प्रकारे गोलंदाजी करेल.
पहिल्या चेंडूवर अगदी चांगला खरपूस समाजर घेतलेले धावसंख्या झाली ती 39 चांगल्या टोटलकडे वाटचाल करतोय स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघ धावसंख्या झाली ती 40 40 धावा झाली आहेत कुमार याच्या अजूनही शेवटच्या चौथ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शेष आहे फलंदाज जयेश धोए येते अतिशय चांगला फटका बघूया भरत चौधरी याच्याकडून चुकी पाहायला मिळते अगदी झेल सोडला आणि लगेच चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये उचलला होता एकच धाव आलेली आहे धावसंख्या 42 झालेली आहे प्रत्येक षटकारासाठी चौकार षटकाराला 500 रुपये आलेले आहेत बघूया इथे फटका खेळलेत वाईडीशी लॉंग ऑन वर चांगलं शतरक्षण एकच धाव त्रेचाळीस धावसंख्या झालेली आहे दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ए या इथे चांगला फटका अगदी जयेश यांनी स्ट्राईक का स्वतःवर राखून ठेवली आणि चेंडू सीमापार 6 धावांसाठी षटकार धावसंख्या झाली ती 49 शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे 49 धावा आणि या इथे अजून एक षटकार आणि या दोन षटकारांनी मी तर म्हणेन की स्वराज्य कशेली संघानी अगदी या सामन्यावर आपली पकड मजबूत केलेली आहे धावसंख्या झाली ती 55 धावा झाली आहेत आणि 56 लक्ष असेल विजयासाठी स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये संघासमोर चला पुढील दोन्ही संघाच्या संघनेगानी टॉस बॉक्स मध्ये यायचंय बघते घर साईला काही नाही
चला पुढील दोन्ही चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक अगदी गणेश पाटील ते उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी वडुणवगार. चला मरोई दिवे संघ संघनायक प्रवीणजी गोंडली, संतोष भोईर, प्रवीण पाटील या आपण सतीश मान्यवर कक्षामधून मान्यवरांना मौनदास आपण आमंत्रित करायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. हॅलो चला प्रवीण पाटील मरोई स्पोर्ट दिवे संघाचे संघनायक आणि गणेश पाटील छत्रपती शिवाजी महाराज वडुणवगार संघाचे संघनायक बिग मॅच या सामन्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बघूया दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आहे आणि अगदी कुठला संघ या सामन्यावर विजय मिळवून आजच्या दिवसाचा शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज होतोय. मान्यवर कक्षामधून मान्यवरांना आमंत्रित करायचंय. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व केडारसी उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर मान्य श्री योगीजी सोनार, संजय सुर्वे साहेब आणि त्याचबरोबर सुभाष पाटील, राम खंडागळे या चारही मान्यवरांना विनंती करतो आपण एक. निश्चितच सर्व मान्यवर मंडळी आमच्या टॉस बॉक्स मध्ये येते. सर्वांचं दीपकजी म्हात्रे आणि संतोषजी पाटील यांच्या वतीनं शाखा प्रमुख चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाईल. दोन्ही संघनायकांना सर्वप्रथम विजयासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या जातात. तर बघा दोन्ही संघांच्या संघनायकांच्या माहितीसाठी नाण्याचं स्वरूप सांगतो. एका बाजूला दीपकजी म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना शाखा चषक 2022 असं नामकरण आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाईल. कुठला संघनायक आवाज देईल? चला दीपक म्हात्रे असं म्हणणं आहे आणि शिवसेना शाखा चषक 2022 आलेले. मान्यवरांचे खूप खूप आभार. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. तर नाणेफेक जिंकलात प्रवीण पाटील. आपण फक्त आपला निर्णय एका स्वरामध्ये सांगायचा आहे. शत्ररक्षण. धन्यवाद. मी आपल्याला जास्त वेळ घेत नाहीये. बघा मित्रांनो दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि मरोई स्पोर्ट दिवे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे आणि फलंदाजीसाठी छत्रपती शिवाजी वडुणवगार संघाला आमंत्रित केले. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. थँक्स. धन्यवाद. क्रम केनी अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून रंगतो हा सामना. विजया सलग 56 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 14 धावांची सरासरी आहे. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज गिरीश मडवी. पंच सामना सोडण्याचे संकेत देतात. सलामी जोडी देखील आपण मैदानामध्ये पद संदेश आणि महेश. संदेश आणि महेशची सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. बॉलिंग ट्रॅकवर गिरीश पहिला चेंडू पेस करतो. संदेश पहिला ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. वन बॉन्स एकाडापेने मात्र आउटफील्डमधून चेंडूला कलेक्ट केलं जातं. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि दोन धावा देखील कम्प्लीट होतात. या दोन धावांना स्वतःचा आणि संघ देखील पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. आपण पहिला संदेशाच्या बॅटमधून दोन धावा. आता मात्र अतिशय चांगला चेंडू.
चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क साधता आला नाही. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क आहे त्याची साधता आलं नाही त्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. चेंडू पडल्यानंतर चेंडू येण्याच्या अगोदर आपण पहिली थोडीशी बॅट कुठतर रिलीज झाली होती. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटपर, तुमचं टायमिंग, तुमची नजर. फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावीचा थोडासा आत्मघात की प्रयत्न, फेक मात्र थोडीशी अंडरम झाली होती. दोन धावा कंप्लीट आणि या दोन धाव्याने संघाय धावसंख्या दोन्ही पुढे सकते. धावसंख्या होती ती 3-4 षटक क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष आहे 56 धावांचं, प्रति षटकामागे एक 14 धावांचं आस्किंग रन रेट आहे. व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आणि प्रतिष्ठित मंडळी आपण पाहतोय. ठाणे परिसरातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व योगेशजी सोनार त्यांच्या समेत संजय सुर्वे ही मंडळी आज वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले. मी या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे मुख्य कर्ताधर्ता आणि या स्पर्धेचे वन मॅन शो दीपक भाऊ म्हात्रे यांच्याकडनं देखील त्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतोय. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख सुंदर पद्धतीने चेंडूची फेक आपण पाहिली होती. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, डोळे जाखून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, डोळे जाखून फक्त आणि फक्त एक चांगलं स्वप्न आपण पाहू शकता. अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फातरून चेंडूला कलेक्ट केला जाता मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावेने आज कशेळी संघ देखील परिपूर्ण रिचार्ज झालेला आहे. जबरदस्त एनर्जी देखील या संघामधून आपण पाहतोय. अगेन्स्ट गोलंदाज गिरीश मिस टाइम फटका आहे. चेंडू आम्ही शतरक्षक खाली आहे. निश्चितच चेंडूचं व्यवस्थित चेंडूला जज करता आलं नव्हतं किंवा स्वतःला कुठेतरी थोडंसं स्थिर करता आलं नव्हतं. चेंडूचा अंदाज घेता आला नव्हता शत्रक्षकाला आणि चेंडू मात्र एका टप्प्याने बीट करतो शत्रक्षकाला. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार चौकार संघात. धावसंख्या 4 पुढं सरते. धावसंख्या होते ती 10. षटक क्रमांक पहिला संपताय. जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर. काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी उपस्थित आहे त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान मान्य श्री रामजी खंडागळे. रामजी पंडागळे उपस्थित आहेत आज वेळात वेळ काढून. ते देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर संतोष तुकाराम पाटील यांच्या वतीने त्यांचं केलं जातं विशेष गौरव आणि सन्मान. सन्मान्य राम पंडागळे ह्या मान्यवरांसाठी विशेष गौरवाने सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित मान्य श्री सुभाषजी पाटील. सुभाषजी पाटील यांना देखील आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात. अतिथी देव भव, अतिथी या देवासमान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. खराब चेंडू दिशान चेंडू स्पेअर मारा पंचांची समांतर धाव मिळते अवांतर. एकदम सगळ्या धावसंख्या तुम्ही पुढे सकते. धावसंख्या होते ती 11. त्यानंतर या व्यासपीठा मंचावर उपस्थित मान्य श्री योगेशजी सोनार ठाणे परिसरातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व आज वेळात वेळ काढून ते देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. बिग फटका, मोठा फटका, कमालीचा फटका आपण पाहिला. संदेशाच्या बॅटमधून ज्या फटक्याची देखील आवश्यकता आहे संघाला तोच फटका संदेशाच्या बॅटमधून येतोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री संजयजी सुर्वे ठाणे परिसरातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व संजय सुर्वे ह्या मान्यवरांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. ते देखील आज वेळात वेलकम या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका आपण पाहतोय. चेंडू काऊ कॉर्नर सीमाचा जातो. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दुसरी धाव घेताना कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं आणि फलस्वरूप पंथाचा फलंदाज महेश हा बाद होतोय.
षटक क्रमांक पहिला संपतो, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक बाद दहा अठरा षटक क्रमांक दुसरं पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आहे. बघूया चेंडू एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल झाले. मला वाटतं सीमार्श बाहेर कॅल्क्युलेटर षटकार येतोय. या साधावी देखील संघात धावसंख्या सहा पुढे सकते. धावसंख्या होते ती 24. कमालीची फलंदाजी देखील संदेशाच्या बॅट मधून आपण पाहतोय. बघा मित्र, जो फलंदाज करणारा फलंदाज आहे, चालू हंगामाचा आपण विचार केला तर दोन अर्धशतक देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट टाइम फटका कमालीचा जेल, कमालीचा जेल. गिरीश मडवी उंची जास्त लांबी कमी आपण पाहिली. स्कायर शॉट आकाशी फटका होता, क्लिअर करू शकलो नाही कॉर्नर. आणि महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय संदेश, ज्याच्या बॅटमधून मित्र आपण पाहिले आतापर्यंत 18 धावा. स्वराज्य कशेळी, गणपतजी भोईर यांचा संघ देखील आपण काय जबरदस्त या स्पर्धेमधून पाहतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन राजा. संदीप हा देखील एक चांगला फलंदाज आहे. संदीपच्या बॅट मधून कमालीचा फटका, बिग ब्लास्ट सुरेख, सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. येणारे 13 चेंडू बीजासाठी 26 धावांची गरज आहे. कमालीची फलंदाजी देखील आपण पाहतोय. नंदकिशोर खारबाव ए या संघाच्या माध्यमातून आता मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडू सुंदर सवांडरीचा फटका देखील पाहतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेलकम साईनाथ पाटील, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. स्वराज्य कशेळी या संघाचे एक खंदे समर्थक, आणि मला वाटतं संरक्षण मंत्री म्हणून हे पद देखील त्यांना आज दिलेलं आहे. वेलकम साईनाथ पाटील, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज त्यांच्या संघाने देखील या स्पर्धेमधून कमालीची कामगिरी केलेली आहे. धावसंख्या किती झाली आतापर्यंत? धावसंख्या खेळाडू कक्षामध्ये पाणी देखील घेऊन जायचंय. येणारे 12 चेंडू बीजासाठी अजूनही 25 धावांची गरज. दोन्ही संघात एक समान संधी. बघा गोलंदाज वेलकम साईनाथ पाटील, स्वराज्य कशेळी या संघाचे खंदे समर्थक. कमालीचा फटका, कमालीचा फटका. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीट केली, आणि ऑन साइडचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. मॅच बॉल आलेला आहे.
पहिल्या चेंडूवर बिग फटका मोठा फटका आपण मारताना पाहिलं, फलंदाज संदेशाला जागतरोक आदेश देणारा फटका त्याच्या बॅटमधून पाहिला, येणारे चेंडू असतील 11। आता मात्र लाईन चुकीची आहे, खराब चेंडू, दिशान चेंडू, स्क्वेअर 12 पंचायत समांतर धाव मिळते, मन तारीख दमडी संघात धावसंख्या 1 ने पुढे सरकते 38। आता मात्र अतिशय प्रतिम लाईक बिफोर, मला वाटतं फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहे। फलंदाज महत्वाचा बाद होतोय लेग बिफोर, नेक्स्ट बॅट्समन भरत येतोय, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, गोलंदाज देखील कौतुक करेल का, जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करताना आपण पाहिलं, वय वर्ष 57। अतिशय चांगला फटका, वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू कलेक्ट केला जातोय, दुसऱ्या धावीसाठी देखील प्रयत्न, दोन धावा कंप्लीट आणि या दोन धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या होते ती 40, येणारे चेंडू असतील 8 आणि विजयासाठी आता 16 धावांची गरज आहे। कमालीचा फटका, कमालीचा फटका, येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची गरज। हा चेंडू देखील फार महत्वाचा आहे, जुन्या चेंडू गिरीश मॅच बोलालेले अतिशय चांगला चेंडू, अतिशय सुरेख अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी की आपण खारबाव संघाच्या माध्यमातून, येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त आता 8 धावांची गरज, मात्र संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज जयेश येतोय, क्रिकेट फेस्टिवल 2022। मित्र आपण पाहतोय क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा, अतिशय सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं आयोजन पाहतोय, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता धर्ता आणि या स्पर्धेचे वन मॅन शो दीपकजी म्हात्रे साहेब,
काय कमालीची बात आहे. बघा समर्थक कसे असावे ते असे. प्रत्येक डॉट बॉल साठी साईनाथ पाटील यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. येणारे 6 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. पहिला चेंडू पेस करताना फलंदाज बघा. प्रत्येक डॉट बॉल साठी एक 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज आहे. साईनाथ पाटील स्वराज्य कशिळ या संघाचे खंदे समर्थक आहेत आणि कशिळ गावचे संरक्षण मंत्री म्हणून ज्यांना आपण संबोधतोय. येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 7 धावांची गरज. सामना दृढ स्थितीमध्ये 50-50 मध्ये. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. पन्नास धावा देखील पूर्ण झालेले आहेत. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय का? यस, दोन धावा कंप्लीट. आता येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. काय कमालीची मॅच आहे. सामना कसा असावा? सामना असा असावा प्रेक्षकांचा देखील अतिशय चांगलं मनोरंजन या सामन्यामधून होतोय. सामना कोई भी जीते, अंदर कोई नहीं जाएगा. बॅकिंग देखील आपण चांगली पाहिली. येणारे 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. दोन्ही संघाने आता दिल के मरीज हे सामना ना देखे. क्लिंग बॉल, काय कमालीचा चेंडू. एक बॉल तर डॉट झालेला कमालीची गोलंदाजी. आता मात्र शेवटचा चेंडू शेषाने विजयासाठी. 3 धावा कंपल्सरी आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. बघा या अगोदर मात्र कालवार आणि मरुदी या संघामधून आपण सामना पाहिले. विजयासाठी मात्र 7 धावांची आवश्यकता असताना षटकार आला होता. सामना इक्वल झाला होता, मात्र चेसिंगच्या अभावी त्या ठिकाणी मरुदी दिव्य संघाने विजय संपादित केलं होतं. एक चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी आता 3 धावांची गरज आहे. कमालीची मॅच खरोखरच. प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेमधून या सामन्यामध्ये एक चांगलं मनोरंजन. गोलंदाज जयेश याचं कौतुक करत इतकं थोडं आहे. तीन धावा कंपल्सरी आहेत.
गोलंदाज सज्ज हेलो हेलो चला काय कमालीची मॅच बघा सामना कोणी पण जिंको मात्र प्रेक्षकांचं अतिशय चांगलं मनोरंजन सामन्यामधून झालं हडलक नंदकिशोर खरबाव अँड गुड लक स्वराज्य कशेळी कमालीची मॅच मित्र आपण पाहिली हडलक संदेश बरोबर आहे त्याचा ऐसा सूर्य असते का.